आपण त्याला अशा प्रकारे मारू त्याचा मृत्यूच आपल्या दहशतीचं कारण बनला पाहिजे. मीडियापासून पक्षश्रेष्ठींपर्यंत कोणालाही झोप लागू देऊ नका. नुसतं विचार करून काहीही होणार नाही, काहीतरी ऍक्शन घ्या. हे जेवण मी जेवणार नाही. या जंगलात काय तुला श्रीखंडपुरीचं ताट आणून देऊ? काली बीएसएफची एअर रेड. तुम्हाला गरज नाही या वर्तमानपत्राची. माझ्या सरकारला माझी किती गरज आहे ते कळलंय मला. तू तोंड बंद ठेव बे. नंदिनी काळजी नको करूस. आपलं लोकेशन माहीत नाहीये त्यांना, आणि त्यांना माहीत पडावं असं काही केलं पण नाहीये आपण. ना इथं कुठला लाईट आहे ना कसला आवाज. गिरट्या घालतील आणि जातील निघून. आणि ओ नरसिंहराव, ही तुमच्याबद्दलची काळजी नाहीये बरं का. हे रोजच आहे, असे हेलिकॉप्टर्स येतात, गोल गोल फिरतात आणि जातात निघून. माझी काळजी म्हणे. जागचे हलू नका कोणी, न तर याला इथल्या इथे गोळ्या घालेन. चले बघतो काय. चल चल. जलवा दंडा जलवा जलवा जलवा. हे राम नाम सत्य, राम नाम सत्य, काय झालं काय सत्य. थांबा की नाचायचं आहे, काय झालं ते सांगा आधी. लय आनंद झाला मला. पण झालं काय आनंद व्हायला. मला एक सांगतोय, पांढरे कापड आहेत. हे कुठं वाईट आहे, नाहीयेत पांढरे कापड. अगं बाई पांढरे कापडे विकत घे, मी बी घेणार. पांढरा कोट पांढरा मफलर. माणूस मेला की नाही पांढरी कापड घालत्यात. अरे देवा कोण गेला आता. आणि आता गेला नाही पण दोन चार दिवसात जाणार दादा. दादा जाणार ट्रेन वरती. तुला सांगतो सरकारी पक्ष विरोधी पक्ष पोलीस डिपार्टमेंट कोणी बी त्याची दखल घ्यायला तयार नाही. मग तुम्हीच राजा होणार की या घरात. मी होणार राजा. मग मला तुमची राणी करणार ना. आणि नाही फार फार तर दाशी होशील माझी, पट्ट दाशी, आवडती दाशी. छान चाललं. यांच्याकडून कुठली अपेक्षा ठेवणं म्हणजे व्यर्थच आहे. तुझ्याकडून थोड्याफार अपेक्षा होत्या, कारण तुझ्याबरोबर जे काही झालं ते खरंच खूप वाईट होतं. नाही आहल्या काही काही चुकलं असेल तर माफ करा मला. माफ मी नाही ग. आता तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की सगळ्यांच्या लाथा खात खात बाहेर जाणार आहेस का स्वतःहून चालती होणार आहेस. हो आहल्या ताई एकदा माफी करा. ऐका तर माझं म्हणणं काय ते, तुम्ही असं नका करू. तुझ्या या गुन्ह्याला माफी नाही. बरोबर आहे तुमचं बहिणी, बरोबर आहे. या मोलकर्णीला चांगली अद्दल घडवलीच पाहिजे. हो ना, चांगली अद्दल घडवते. हा
आता कोणाला मारशील बे? घंटा खाली ती, नाहीतर गोळी तुझ्या डोक्यात घालेन. छोटे माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता बोले. मला माफ कर बुऱ्या, माफ कर मला. सॉरी मिसेस किलेदार, आज कुछ ज्यादा हाथ नहीं लगा हमारे. कोशिश तो बहुत की हमने पर नाकामयाब रहे. तुम्ही प्रयत्न करता है खूब है आमच्यासाठी, नाहीतर जवळ जवळ सगळ्या सरकारी यंत्रणांनी आमच्याकडे पाठ फिरवली. अपनी जाती दुश्मनी निकाल रहे हैं सब. पॉलिटिक्स में तो ये होता ही रहता है. एखाद्याचा जीव धोक्यात असताना सुद्धा. देखिए मिसेस किलेदार, हमारे देश के पॉलिटिशियन कैसे भी हो, लेकिन हम लोग आज भी देश के लिए मर मिटने को तैयार. और कोई आपका साथ दे ना दे, लेकिन ये मेजर विक्रम सिंह आपके पति को छुड़ाने के लिए मरते दम तक कोशिश करता रहेगा. धन्यवाद. मी उद्या मुंबईला परत जाते, कारण मला पटलंय की माझी जास्त गरज आता तिकडे. ये तो बहुत अच्छी बात है, आप वहां से लड़िए, हम यहां से लड़ेंगे. जय हिंद. शांत कसा राहू शकतोस काली? नंदिनी, माझ्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आपल्या जवळच्या एखाद्याला मारणं मलाही नाही आवडलेलं. कारण तू काहीही दे, पण भुरे आता आपल्यात नाही आहे हेच सत्य आहे ना. भुऱ्याला मारलं नसतं ना तर तो नरसिंह पळून गेला असता. भुऱ्याला वाचवता आलं असतं, त्याला मारून टाकणं एवढा एकच पर्याय नव्हता. निर्णय घेताना पर्यायांचा विचार करत बसलो ना तर आपलं एकही काम यशस्वी होणार नाही. पुऱ्यापेक्षा नरसिंह जास्त महत्वाचा आहे आपल्याला. उद्या त्या नरसिंहची अडचण झाली तर त्यालाही मारूनच टाकणार आहोत ना आपण. नक्कीच मारणार आहोत, पण त्यावेळी मी पर्यायांचा विचार करत नाही बसणार.
आपल्या ध्येयामध्ये जे कोणी येतात ना त्यांना मरावंच लागणार आहे. आपण हे सगळं कशासाठी करतोय? माझ्या बाबांना सोडवून आणण्यासाठीच ना? का आता तुझ्या लेखी याही नात्याला काहीच अर्थ नाही? नंदिनी शिवाप्पा फक्त बाप नाहीये तुझा, आपला प्रमुख आहे तो, आपल्या चळवळीचा नेता आहे. ही चळवळ जिवंत राहावी म्हणूनच आपण करतोय ना हे सगळं. आपलं ध्येय गाठताना जो कोणी मध्ये येईल ना त्याला संपवावंच लागणार आहे आपल्याला. आणि त्या भुऱ्याला मी नाही मारला, त्या नरसिंहनी मारलाय. आणि त्या भुऱ्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मी. नरसिंहाला याची किंमत मोजावीच लागणार आहे. मी तुला शेवटचं सांगते, माझ्या मागे मागे करू नकोस. जा आणि स्वतःचं सामान आवरायला घे. हात जोडते तुमच्या समोर. मी जे काही ऐकलंय ना ते कोणाला पण नका सांगू असं नका. कोणाला पण सांगणार नाहीये ग. मी योग्य त्या माणसालाच जाऊन सांगणार आहे, म्हणजे आत्याबाई. अहो पण चालेल ना? तू या घरात काय ठरवून आली होतीस ग? या घरातले सगळे मूर्ख आहेत. खरं सांगू का अहिल्याताई, मी खरंच ठरवून आले होते या घरात की काही झालं ना तरी किल्लेदारांचे सून व्हायचंच. हे कसं आहे, नाहीतरी मोलकर्णींना आणि गावभवनांना सून करून घ्यायची प्रथा आहे ना या घराची. तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी, जानकी सुमित्राबद्दल बोलते. अहो तुम्ही तर खानदानी आहात ना. नशीब माझं घरात कोणाला तरी हे मान्य आहे. अहो पण नुसतं खानदानच मोठं आहे तुमचं, ते पण माहेरचं. सासरी काडीची किंमत आहे का तुम्हाला? तोंड सांभाळून बोला. नाही मी बोलले ते वंगळ वाटलं असेल तुम्हाला कदाचित, पण काही चुकीचं बोलले का मी? आधी तुम्ही महाराणी होता त्या घरात, त्या सुमित्राच्या येण्याने नुसतीच राणी राहिलात. आणि जानकीने येऊन काय केलं ते काही वेगळं सांगायला पाहिजे का आता? तू आता तुझं तोंड बंद नाही केलंस ना तर एक कानाखाली वाजवे. अहो अहिल्याताई, अधिकार आहे तो तुमचा. तुम्ही मोठी तू ना त्या घरची. पण एक गोष्ट आहे, अहो एवढ्या मोठ्या खानदानात ना आलेली एक तर सोने किल्लेदारांच्या घरात, आणि तुम्हाला योग्य तो मांजर मिळवायचा असेल ना तर तुम्हाला माझी मदत लागणारच. तुझ्या मदतीची गरज. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय बोलतेस ते कळतंय का अहिल्याताई? तुम्ही जर मला किल्लेदारांची सून होण्यासाठी मदत केलीत ना तर माझा शब्द आहे या घरातला योग्य तो मान मिळवून देईन मी तुम्हाला. त्यामुळं माझ्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो घेताना जरा विचार करून घ्या. काय जानकी अगं, काय किती वाट बघतोय आम्ही तुझ्या फोनची. हा कशी आहेस तू? आणि अगं तिथली परिस्थिती कशी आहे काहीच कळायला मार्ग नाहीये. हो अमृता, सांगते मी तुला सगळं. अगं इकडे इतकी घाई गडबड चालू होती की नाही करता आला मला फोन. हो अगं ते कळलं मला, म्हणूनच आम्ही सुद्धा कोणी तुला सारखं सारखं डिस्टर्ब नाही केलं. अगं पण तरी सुद्धा काळजी वाटतेस ना गं. आणि ना
इथे न्यूज चॅनलवर इतक्या वेगवेगळ्या न्यूज दाखवत आहेत ना, त्यातलं काय खरंय काय खोटंय काहीच कळत नाहीये ग. आणि त्यात तू सुद्धा फोन करत नाहीयेस. असं नको ग करूस, मध्ये मध्ये फोन करत जा ना. अमृता, इथे नक्की काय घडतंय मला सुद्धा समजत नाहीये. आणि मी तुमच्यापासून काही लपवत नाहीये. मी सांगेन जसं जसं मला कळेल ना, तसं तसं मी तुम्हाला सांगेन. आणि मी त्याच्यासाठी मुंबईला येते. तू मुंबईला येतेस? हो, मी मुंबईला येते. आणि बाकी सगळं मी तिकडे आल्यावर सांगेनच. तू काळजी घे हा स्वतःची. ठेवू फोन? हो, लवकर ये आणि काळजी घे स्वतःची. तुझ्यामुळे तुझ्यामुळे गेला माझा मित्र. माझ्या हातून तू मारलायस त्याला. खर तर कोळी तुलाच मारणार होतो बे, पण माझ्या कामापुढं काही महत्वाचं नाही. तुला मारला असता रे तशी वाप्पाला सोडवू शकलो नसतो आम्ही. मारला पुऱ्याला, माझ्या माणसाला. माझा मित्र होता तो. तुझी आता काय अवस्था करणार आहे ना मी, तू विचार पण करू शकत नाहीस बे. तुला याची शिक्षा भोगावीच लागणार, कळलं? कनाप्पा, पहाटेचे 4 वाजून गेले ग. एवाना यायला हवी ती, नाही का जानकी? जानकी, अमृता, अजून जागी आहेस? झोपली का नाहीस? कशी झोप येईल ग तिला? आत्याबाई, तुम्ही सुद्धा असं बोलून कसं चालेल? आणि आपण अमृताची नाही तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेतोय ना. कशी झोप लागेल मला? एक शब्द सुद्धा पुढे बोलू नकोस. पहिल्यांदा जा आणि जाऊन आराम कर. हवं तर असं समज की इकडे येताना तुझ्या बाबांनी हा निरोप दिलाय म्हणून. आमा